विकास धनगे मी क्वेश्चन करतामध्ये तुमचं स्वागत आहे. मी वसंत खल्ला कथा करणं आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आजची पोस्ट आहे विहंग मयेकर यांची. तर ते म्हणत आहेत खगोलविषयी सर्वसामान्य माणसात फार म्हणजे फारच अज्ञान आढळतं. तेव्हा तुम्हाला अजिबात इंटरेस्ट नसला तरी देखील हा मोठा लेख कृपया वेळात वेळ काढून वाचाच, कारण शेवटच्या पॅराग्राफमध्ये जे लिहिलंय ते महत्वाचं आहे. तर ऐका, पृथ्वीचा परिघ विषुववृत्तावर मोजल्यास साधारण 40,000 किलोमीटर भरतो. प्रकाश किरणाचा वेग हा एका सेकंदाला साधारणपणे 3,00,000 किलोमीटर इतका आहे. या वेगाने तो फक्त एका सेकंदामध्ये पृथ्वीला तब्बल 7 प्रदक्षिणा मारू शकतो. ट्रेनने पृथ्वीला प्रदक्षिणा मारायला 5 महिने तरी लागते, तर या अतिप्रचंड वेगाने प्रकाश किरण न थांबता अख्खा वर्षभर प्रवास करत राहिला तर जितकं महाप्रचंड अंतर कापेल त्याला एक प्रकाश वर्ष म्हणतात. हे अंतर भरतं 10,00,000 करोड किलोमीटर. कल्पना करू की प्रकाशा इतक्या महाप्रचंड वेगाने जाऊ शकणारं यान आपल्याकडे आहे आणि आता या क्षणाला या यानात बसून आपण निघालो तर सूर्यापर्यंत पोहोचायला आपल्याकडे 8.5 मिनिट लागतो. आपल्या सूर्यमालेतून बाहेर पडायला 6 महिने लागतात. 8 वर्षानंतर व्याधाचा तारा पास होईल. 350 वर्षांनी ध्रुवतारा ओलांडून जाऊ. 1,350 वर्षानंतर मृग नक्षत्रात पोहोचू. आपल्या गॅलेक्सीतून मिल्की वे बाहेर पडायला तब्बल 1,00,000 वर्ष लागतील. आणि आपल्या ज्ञात विश्वाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जायला तरी 93 अब्ज वर्ष लागतील असा अंदाज आहे. ट्रेनचा किती खर्व आणि पद्म वर्षाचा प्रवास ते आता तुम्ही हिशोब करत बसा. याचाच अर्थ असा होतो की आपण आकाशात जे काही तारे आत्ता पाहतोय तो प्रत्येक एक वेगळा भूतकाळ असतो, लाईव्ह काहीच नसतं. उदाहरणार्थ तुम्ही आता या क्षणी पाहत असलेली मोबाईलची स्क्रीन देखील भूतकाळच असते बरं का, पण त्या स्क्रीनमधून निघणारा प्रकाश तुमच्या डोळ्यांमार्फत मेंदूपर्यंत पोचायला नाही म्हटलं तरी नॅनो सेकंदचा काही करोडवा भाग तरी लागलाच असणार. यालाच नियमानुसार आता तुम्हाला दिसत असलेला सूर्य हा अवकाशात त्या जागी नाहीच आहे. तो खरं तर 8.5 मिनिटं जुना आहे. त्याचप्रकारे आता दिसणारा व्याधाचा तारा हा 8 वर्ष जुना आहे. ध्रुवतारा 350 वर्ष तर मृग नक्षत्र 1,350 वर्षापूर्वीचं आता दिसते, कारण त्यांच्यातून निघालेले प्रकाशकिरण आपल्या डोळ्यात शिरेपर्यंत तितक्या वर्षांचा प्रवास करून आलेले असतात. सोप्या भाषेत समजावायचं म्हणजे आता यावेळी जर ध्रुवताऱ्याजवळ कोणीतरी प्रचंड मोठी झूम करता येण्यासारखी दुर्बीण घेऊन बसला असेल तर त्याला रायगडावरचा महाराजांचा अभिषेक सोहळा लाईव्ह पाहता येईल, कारण त्याला आज दिसत असलेली पृथ्वी ही 350 वर्षांपूर्वीची आहे. आणि याच न्यायाने मृग नक्षत्रात बसलेल्या व्यक्तीला थेट राष्ट्रकुटांचा काळ पाहता येईल. आपल्या पृथ्वीने चंद्राला खेचून धरलंय, ती त्याला आपल्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर निसटू देत नाही. तसंच सूर्यानेही सूर्यमालेतील पृथ्वी आणि चंद्रासहित इतर ग्रह आणि त्यांचे उपग्रह आणि लघुग्रहांना पकडून ठेवलंय. सोबत त्यांच्यासारखे असे इतर अब्जावधी तारेही सूर्याप्रमाणेच परिक्रमा करतायत त्यांचा गोतावळा घेऊन एका केंद्राभोवती. त्या केंद्रस्थानी आहे एक सुप्त राक्षसी कृष्णविवर म्हणजेच ब्लॅक होल. विचार करा, इतक्या महाप्रचंड अंतरावरील इतक्या महाकाय अब्जावधी ताऱ्यांना पकडून ठेवणाऱ्या ब्लॅक होलची गुरुत्वाकर्षण शक्ती काय असेल. तर माध्यमिक शाळेत शिकलेल्या खगोलशास्त्राची आता उजळणी करण्यामागचं कारण म्हणजे की आपण सर्व मानव एका महान घटनेचे साक्षीदार झालो. मानवाला पहिल्यांदाच आपल्या गॅलेक्सीच्या केंद्रस्थानी असलेल्या आणि आपण सर्वांना पकडून ठेवणाऱ्या ब्लॅक होलचा फोटो घेणं शक्य झालं. पृथ्वीपासून 26,000 प्रकाश वर्ष दूर धनुराशीत आहे.
पृथ्वीवर विविध ठिकाणी लावलेल्या अनेक दुर्बिणींनी वर्षभर काढलेल्या अनेक फोटोंचं एकत्रितकरण करून एक सिंगल फोटो बनवण्यात आला आहे। हे ब्लॅक होल आपल्या सूर्यापेक्षा 40 लाख पट मोठं आहे। सूर्यामध्ये 13 लाख पृथ्वी सामावल्या जाऊ शकतो। मला मात्र खात्री आहे मानवी इतिहासातला हा एक गौरवशाली सुवर्ण क्षण तुमच्यापैकी बऱ्याच जणांपर्यंत पोचलाही नसेल, कारण ते पोहोचवण्याचं काम करणाऱ्या प्रसार माध्यमांना करीना कपूर तिसऱ्यांदा गरोदर राहिली, दिनेश कार्तिकची बायको प्रेग्नंट होती या अतिमहत्वाच्या बातम्यांमधून वेळच मिळाला नसेल। खगोल विश्वाचं बेसिक ज्ञान असणं ही काळाची गरज आहे, त्यामुळे आपली पृथ्वी किती सूक्ष्म आहे आणि त्यावर वावरणारे आपण नगण्य कसपटा समान आहोत याची जाणीव होते। एकदा ही जाणीव झाली की आपले जात धर्म देश वंश रंग पैसा इत्यादी फुकाचे अभिमान हास्यास्पद वाटू लागतात। आपली पिढी तर आपण ऑलरेडी यामागे नासवली आहे, पण येणाऱ्या पिढीला वाचवायचं काम तरी नक्कीच करू शकतो। तेव्हा पुढच्या वेळी मुंबईत बाहेरून आलेल्यांनी मुंबईतल्यांनी सुद्धा आपल्या मुलांना बँडस्टँडला शाहरुख सारख्याच इतर फुटकर हिरोचे बंगले दाखवण्याऐवजी वरळीला नेहरू तारांगणला आवर्जून घेऊन जा आणि वाढदिवशी व्हिडिओ गेम घेऊन देण्याऐवजी एखादा टेलिस्कोप घेऊन द्या, जेणेकरून त्यांच्यामधील जिज्ञासा जागृत होईल। तर असं हे विहंग मयेकरा मोठा लेख लिहिला आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। असं वाटलं कमेंट्समध्ये।